नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी कोकणे मी आज आपल्यासमोर नवीन क्लिप घेऊन आलेलो आहे यापूर्वी मी मनुस्मृती आणि भारतीय संविधान या विषयावर एक क्लिप तयार केली होती जी आपल्यापैकी खूप लोकांनी पाहिली खूप लोकांनी पसंत केली अनेकांनी तिला सबस्क्राईब केलं लाईक केलं अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्या क्लिपमध्ये मी असं सांगितलं होतं की मनुस्मृतीमध्ये जी वर्णव्यवस्था मनूने सांगितलेली आहे ती वर्णव्यवस्था जशीच्या तशी भारतीय संविधानाने स्वीकारलेली आहे आता बहुतेकांचा आक्षेप मनुस्मृतीबद्दल कशासाठी असतो तर मनुस्मृती वर्णव्यवस्था मान्य करते मनुस्मृती हा कायद्याचा ग्रंथ आहे तो काही हजार वर्षांपूर्वी सांगण्यात आला तो सुरुवातीला लिहिण्यात आला नाही मनुस्मृती सुरुवातीला लिखित स्वरूपात नव्हती तर त्या काळामध्ये ज्या काळामध्ये मनुस्मृती सांगितली त्या काळामध्ये लिहिण्याची पद्धत नव्हती किंवा कोणताही मजकूर लिपीबद्ध करण्याची पद्धत नव्हती त्या काळात कोणीही सांगितलेली गोष्ट त्याच्या शिष्याने पुढे ती मुखोद्गत करावी आणि त्याच्या पुढच्या लोकांना सांगावी अशीच पद्धत होती त्यामुळं मनूने काही हजार वर्षापूर्वी सांगितलेली मनुस्मृती त्याच्या शिष्यांनी पाठ करून पुढच्या ती ऐकवली आणि तिचा प्रवास होत होत ती आजपर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे मनुस्मृतीचे जे विरोधक आहेत त्यांचा मुख्य आक्षेप असा असतो की मनुस्मृतीमध्ये वर्णव्यवस्था सांगितलेली आहे आणि म्हणून मनुस्मृती निषिद्ध त्याज्य आणि कालबाह्य झालेली आहे आणि मग या मनुस्मृतीला पर्याय काय तर या मनुस्मृतीला पर्याय म्हणजे भारतीय संविधान या मनुस्मृतीच्या विरोधकांचं म्हणणं असं असतं की भारतीय संविधान न्यायवादी समतावादी मानवतावादी आहे आणि या भारतीय संविधानामध्ये वर्णव्यवस्था नाकारण्यात आलेली आहे पण मी या मताशी सहमत नाही माझं असं स्पष्ट मत आहे की मनुस्मृतीने जी वर्णव्यवस्था सांगितली ती वर्णव्यवस्था जशीच्या तशी भारतीय संविधानाने स्वीकारलेली आहे आता ती वर्णव्यवस्था स्वीकारली का नाही हे समजावून घेण्यापूर्वी आपल्याला आधी हे समजावून घ्यावं लागेल की वर्णव्यवस्था म्हणजे नेमकं काय का वर्णव्यवस्थेची तशी डेफिनेशन किंवा तशी व्याख्या मनुस्मृतीतही कुठे दिलेली नाही आणि भारतीय संविधानातही कुठे दिलेली नाही पण वर्णव्यवस्थेची एक साधारण व्याख्या एक ढोबळ व्याख्या आपण अशी सांगू शकतो की मानवाच्या कर्मावरून त्याची केली जाणारी वर्गवारी म्हणजे वर्णव्यवस्था म्हणजे माणूस जे कर्म करतो ज्या प्रकारचा व्यवसाय निवडतो त्याच्या त्या व्यवसायावरून त्याचा समाजातला ठरवलेला दर्जा किंवा के निश्चित केलेला दर्जा म्हणजे वर्णव्यवस्था म्हणजे मनुस्मृती असं सांगते की जो माणूस बुद्धीचं काम करेल मेंदूने काम करेल विवेकाने काम करेल त्याला सर्वोच्च स्थान असेल तो ब्राह्मण असेल आणि त्याला मिळणारा मान आणि त्याला मिळणारा लाभ हे इतरांच्यापेक्षा जास्त असतील तो सर्वश्रेष्ठ असेल त्याच्यापेक्षा कनिष्ठ कोण असेल जो बाहुबलाने काम करेल बाहुबलाचा उपयोग करेल तो क्षत्रिय असेल त्याच्यापेक्षा कनिष्ठ जो बुद्धीच बुद्धीचं काम कमी आणि बुद्धीचं काम माबरोबरच जो शारीरिक श्रमही करेल असा माणूस म्हणजे वैश्य जो व्यापार उद्यम करून आपलं पोट भरेल आणि सगळ्यात कनिष्ठ वर्ग जो आहे तो वर्ग म्हणजे श्रमजीवी लोकांचा वर्ग किंवा ज्यांना शूद्र म्हटलेला आहे किंवा जे सेवेकरी आहेत इतर तीन वर्गांची सेवाकरीजवळ त्यांच्यावर आहे थोडक्यात मनुस्मृती असं सांगते की माणूस ज्या प्रकारचं श्रम करतो त्याप्रमाणे त्याचा वर्ण ठरतो ही झाली मनुस्मृतीतली वर्णव्यवस्था आता मग भार भारतीय संविधान या वर्णव्यवस्थेबद्दल काय सांगतं भारतीय संविधान ही वर्णव्यवस्था मान्य करतं की नाही तर मी आपल्याला एक उदाहरण सांगतो ज्याच्यावरून आपल्या असं ध्यानात येईल की भारतीय संविधानसुद्धा वर्णव्यवस्था तशीच मान्य करतं जशी मनूने मनु स्मृतीमध्ये सांगितलेली आहे त्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊयात उदाहरणं खूप आहेत पण सगळी सांगणं शक्य नाही मी फक्त एक सांगतो जे आपल्याला आकलनासाठी उपयोगीपणे समजा एक घर आहे त्याच्यात दोन भाऊ राहतात एक थोरला आहे एक धाकटा आहे थोरला भाऊ बुद्धीचं काम करण्यामध्ये सक्षम नाही थोडक्यात तो बुद्धीचं काम करू शकत नसल्यामुळे त्याने लवकरच शाळा सोडली आणि त्याने एक सरकारी नोकरी पकडली शारीरिकदृष्ट्या तो तंदुरुस्त असल्यामुळे श्रमाचं चा काम चांगलं करू शकत असल्यामुळे त्याने सरकारी नोकरी पकडली आणि त्याने शासनाच्या सेवेमध्ये वाहन चालकाची नोकरी पत्करली थोडक्यात तो ड्रायवर झाला आता ह्या थोरल्या भावाने त्याचा धाकटा भाऊ जो खूप हुशार होता बुद्धिमान होता बुद्धीचं काम करण्यामध्ये तो चतुर होता त्याला शिकवायचं ठरवलं आणि त्याला शिकवलं परिणाम असा झाला की तो धाकटा भाऊ लवकरच यू पी एस सीची परीक्षा पास झाला आणि तो जिल्हाधिकारी झाला आता ज्या जिल्ह्याचा तो जिल्हाधिकारी झाला त्याच जिल्ह्यामध्ये हा थोरला भाऊ ड्रायवरचं काम करत होता आणि कालांतराने त्या भावाची नियुक्ती ड्रायव्हर भावाची नियुक्ती कलेक्टरचा ड्रायव्हर म्हणून झाली आता गंमत पहा दोघं भाऊ एकाच कुटुंबात जन्मलेली आहेत दोघं त्या अर्थाने समान आहेत कारण त्यांनी एका कुटुंबात एका आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला आहे असा असून सुद्धा ते दोघं समान नाहीत का नाहीत तर ड्रायवर भावाला पगार किती वीस हजार पंचवीस हजार फार तर तीस हजार जिल्हा अधिकाऱ्याचा पगार किती दीड लाख दोन लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त ड्रायव्हर भावाला जेमतेम घर भाडे भात जिल्हाधिकारी असलेल्या भावाला आलिशान शासकीय निवास जिल्हाधिकाऱ्याच्या घरी तीन शिपाई एक बागेला पाणी घालायला एक भाजीपाला आणायला एक मुलाला शाळेला सोडवायला सगळे शासकीय पगारावर नेमलेले हे शिपाई जिल्हाधिकाऱ्याच्या घरी नोकरी करणार त्याच्या कार्यालयात वेगळे नोकर त्याला लाल दिव्याची गाडी आणि हा ड्रायव्हर असलेला भाऊ सिटी बसनी कार्यालयामध्ये पोहोचणार मग मला सांगा की एक माणूस बुद्धीचे श्रम करतो किंवा बौद्धिक पातळीवरचं काम करतो त्याला किती सवलती आपण देतो आपलं शासन आपला कायदा आपलं संविधान त्याला किती सवलती देतं आणि दुसरा माणूस जो शारीरिक श्रमाचं काम करतो त्याला शासन काय देतं म्हणजे एकाच कुटुंबातल्या जन्मलेल्या दोन भावांना भारतीय कायदा वेगवेगळ्या सुविधा देतो वेगवेगळे पगार देतो आणि वेगवेगळ्या प्रकारचा दर्जा देतो समजा जिल्हाधिकारी जर रस्त्याने चालला किंवा एखाद्या सरकारी कार्यालयात गेला तर तिथले सगळे कर्मचारी उठून उभे राहतील पण हा ड्रायवर भाऊ कुठल्याही कार्यालयात गेला तर त्याला साधा नमस्कार सुद्धा कोणी करणार नाही ह्याचा अर्थ जो बुद्धीचं काम करेल त्याच्यासाठी वेगळा दर्जा भारतीय संविधानाने घालून दिलेला आहे आणि जो शारीरिक श्रमाचं काम करेल त्याच्यासाठी वेगळा दर्जा आहे म्हणजे बुद्धीचं काम करायला जादाचा मान नक्की असावा तो मिळाला पाहिजे म्हणजे समजा सर्जन आहे जिल्हा शल्यचिकित्सक आहे तर कोणत्या रुग्णाचं ऑपरेशन करावं किंवा करू नये हे त्यांनी नक्की ठरवावं ते, ते कंपाऊंडरने ठरू नये कारण तो प्रश्न त्या रुग्णाच्या जीवाशी तो एक प्रकारचा खेळ असतो आणि म्हणून त्याला मान वेगळा मिळावा हे बरोबर आहे पण दोघांना सवलतीसारख्या का आपण देत नाही दोघं जर या देशाचे नागरिक आहेत एकाच कुटुंबात जन्मले जरी असले तरी ते जर वेगळ्या वेगळ्या प्रकारचं काम करीत असतील शासकीय नोकरीतच असतील तरीसुद्धा दोघांना वेगवेगळा पगार आणि वेगवेगळ्या सवलती देण्याची तरतूद भारतीय कायद्यामध्ये आहे आणि भारताचा कोणताही कायदा संविधानापेक्षा विपरीत असू शकत नाही संविधानात ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याला विपरीत सांगणारी कोणतीही गोष्ट सांगणारा कोणताही कायदा या देशामध्ये आज अस्तित्वात नाही म्हणजे देशातले सगळे कायदे हे संविधानाला बांधलेले आहेत आणि मग मला सांगा की या देशामध्ये इतके सरकारी कर्मचारी आहेत प्रत्येकाचा पगार वेगवेगळा काय आहे सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार सारखा का नाही कारण आम्ही वर्णव्यवस्था मान्य करतो शासन व्यवस्था जी कायद्याने चालते आणि जो कायदा संविधानाला अनुरूप आहे तो कायदा या देशातल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना एकच पगार देत नाही किंवा मान्य करीत नाही कारण काय तर वर्णव्यवस्था आता मला सांगा हे फक्त भारतात घडतं असं नाही तर जगातल्या कोणत्याही देशामध्ये त्या देशातल्या सर्व कर्मचाऱ्यांना सारखे पगार नाहीत बाकीच्या देशाचं जाऊ द्या पण जी राष्ट्र स्वतःला साम्यवादी म्हणून घेतात अशा चीनसारख्या राष्ट्रामध्ये रशियामधल्या सारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना सारखे पगार नाहीत म्हणजे तिथला क कलेक्टर आणि तिथला शिपाई यांना सारखा पगार नाही का तर दोघंजण वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात एक बुद्धीचं काम करतो एक शारीरिक श्रमाचं काम करतो आणि म्हणून दोघांना वेगवेगळी वागणूक देण्याची तरतूद त्या देशाच्या संविधानामध्ये आहे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की भारतीय संविधानात तर सोडाच पण जगातल्या कोणत्याही देशाच्या संविधानामध्ये वर्णव्यवस्था नाकारलेली नाही जगातल्या सर्व संविधानांनी वर्णव्यवस्था मान्य केलेली आहे कारण काय तर वर्णव्यवस्था ही त्रिकालाबाधित सत्य आहे ती कधीही न बदलणारी गोष्ट आहे आणि अशी गोष्ट जी मूलभूत स्वरूपाची गोष्ट आहे ती मनूने मनुस्मृतीमध्ये सांगितलेली आहे आता आम्ही काय करतो अनेकजण जे स्वतःला पुरोगामी सुधारणावादी किंवा विद्रोही मानतात त्यांचं ठरलेलं असतं की आम्ही भारतीय संविधान समी, मानणार आणि मनुस्मृती जाळणार आजपर्यंत या देशामध्ये अनेकांनी संविधान संविधानाच्या समर्थनार्थ जे लोक उतरले त्याच्यापैकी बहुतेकांनी मनुस्मृती जाळलेली आहे आणि मनुस्मृती जाळण्याचं कारण काय तर ती वर्णव्यवस्था मान्य करते पण ज्यांना कुणाला मनुस्मृती जाळायची आहे त्यांनी आधी मनुस्मृतीतल्या ह्या तरतूद समजून घेतल्या पाहिजेत आजही जगामध्ये कोणालाही वर्णव्यवस्थेला पर्याय देता आलेला नाही आणि म्हणून मनुन मनूने जी वर्णव्यवस्था सांगितली ती जर आज जग मान्य करीत असेल तर त्याचा अर्थ सरळ आहे की मनूने अतिशय मूलभूत स्वरूपाची गोष्ट या देशामध्ये आम्हाला सांगितलेली आहे आणि त्या अर्थाने मनू हा जगातला पहिला घटनाकार आहे आणि मनुस्मृती ही जगाचं पहिलं संविधान आहे आणि असं हे जगातलं पहिलं संविधान लिहिणारा पहिला घटनाकार त्याचा पुतळा राजस्थान उच्च न्यायालयाच्या आवारामध्ये उभारण्यात आला आणि त्याला अनेकांनी विरोध केला आता मला सांगा की जो जगातला पहिला घटनाकार आहे त्याचा पुतळा जर न्यायालयाच्या आवारात उभारला तर त्याला कुणी हरकत येण्याचं काही कारण आहे का मी तर असं म्हणतो की या देशातल्या प्रत्येक न्यायालयाच्या आवारामध्ये मनुचा पुतळा असावा किंवा मनुचा फोटो तरी कमीत कमी असावा तर अशा पद्धतीने बरेच लोक स्टंटबाजी म्हणून लोकप्रियता मिळवायची मिळवायची म्हणून प्रसिद्धी मिळवायची म्हणून मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम घेतात आणि आपण मनुस्मृती का जाळतोय हे त्यांना कळत नाही मनुस्मृती जाळण्यामागे दोन कारणं असतात एक तर तो जाळतो जो कोणी जाळतो त्याला मनुस्मृती कळलेली नसते आणि त्याला भारतीय संविधानसुद्धा कळलेलं नसतं थोडक्यात ते त्याचं अज्ञान असतं किंवा तो ढोंगी असतो त्याला माहिती असतं की मनुस्मृती जे सांगितले तेच संविधानात सांगितले असं असताना सुद्धा ही माणसं संविधान जाळण्याचा कार्यक्रम घेतात कारण त्यांना त्याच्यातून स्वस्तातली लोकप्रियता मिळवायची असते तर अशा पद्धतीनं मनुस्मृती जाळणारला माझा प्रश्न आहे की मनुस्मृतीत जी वर्णव्यवस्था सांगितली ती भारतीय संविधानाने नाकारली का आणि नाकारली असेल तर तसं तुम्ही मला उदाहरण असा सांगा किंवा जगातल्या कोणत्या तरी संविधानाने वर्णव्यवस्था नाकारली का ते मला तुम्ही सांगा आता राहायला विषय काही लोकांचं म्हणणं असतं की मनुस्मृतीमध्ये महिलांना वाईट वागणूक दिलेली आहे त्यांच्यासाठी काही असे श्लोक लिहिलेले आहेत त्यामुळे महिलांच्यावर अन्याय होतात अतिशुद्र जे आहेत त्यांच्यावर अन्याय करणारी काही व्यवस्था मनुस्मृतीमध्ये सांगितलेली आहे पण माझं असं म्हणणं आहे की भारतीय संविधानसुद्धा महिलांच्या बाबतीत त्याच तरतुदी करतं ज्या मनुने त्याच्या मनुस्मृतीमध्ये केलेल्या आहेत आणि भारतीय संविधानसुद्धा अतिशुद्रांना तीच वागणूक देतं जी मनुस्मृतीने दिलेली आहे किंवा सांगितलेली आहे आणि हे सगळं मी माझ्या पुढच्या क्लिपमध्ये सांगणार आहे तोपर्यंत ही क्लिप आपल्याला आवडली असेल तर आपण जरूर लाईक करा सबस्क्राईब करा प्रतिक्रिया द्या आपल्या चर्चा करा आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझं जे पुस्तक आहे जे योग घातलेलं आहे लवकरच ते प्रकाशित होईल त्या पुस्तकाचं नाव आहे आरक्षणाचे महाभारत आणि हे जे आरक्षण व्यवस्था आहे ज्याच्याबद्दल सध्या खूप वाद चालू आहे देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये दे। त्याचा मनुस्मृतीचा आणि संविधानाचा नेमका काय संबंध आहे आणि या तिन्हीचा एकत्र विचार केल्यानंतर आरक्षणाचा जो काही अर्थ लावता येतो तो लावण्याचा प्रयत्न मी माझ्या या आगामी पुस्तकात केलेला आहे पुस्तकाचं नाव आहे महा आरक्षणाचं महाभारत आणि हे आरक्षणाचं महाभारत आपण जरूर वाचावं वा, अशी मी आपण सर्वांना विनंती करतो तोपर्यंत धन्यवाद